माझे कलादालन या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वैजूस आर्ट अँड क्राफ्टमध्ये आज आपण पाहणार आहोत ट्रायंग्युलर पिरॅमिड कसा बनवायचा. चला मग सुरुवात करूया. आज मी इथे 7 सेंटीमीटर इतक्या मापाचा ट्रायंगल काढणार आहे. त्यासाठी आपण दोन्ही बाजूला 60 डिग्रीवर एक मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ते दोन्ही मार्क 7 सेंटीमीटर या अंतरावर जोडून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे हाईट 10 सेंटीमीटर घेतलेले आहे आणि असे तिन्ही साईडला कंस बनवून घेत आहे. यालाच इंग्लिशमध्ये आर्क बनवणे असंही म्हणतात. आता आपल्याला हे मिळालेले पॉईंट आपण जोडून घेत आहोत. आता नेहमीप्रमाणे एक आड एक म्हणजेच अल्टरनेट बाजू सोडून आपण 1/2 सेंटीमीटरवर एक्स्ट्रा मार्क करून हे फोल्डिंगसाठी आपण तयार करून घेत आहोत. आता आपण हे बाहेरील बाजूनी म्हणजेच आकृतीची पूर्ण आउटलाईन आपण कटरच्या साह्याने कट करून घेणार आहोत. पहा, इथे आपली आकृती पूर्ण कट करून झालेली आहे. आता आपण कटरच्या उलट्या बाजूने या आतल्या रेषांना मार्क करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला फोल्डिंग करायला सोपं जातं. अशा प्रकारे आपलं फोल्डिंग झालेलं आहे आणि आपलं ट्रायंग्युलर पिरॅमिड सुद्धा तयार आहे. आता आपण हे साईडच्या बाजू फेविकॉलने चिकटवून घेऊ. हे पहा, तीनही बाजू चिकटवून झालेल्या आहे आणि आपला ट्रायंग्युलर पिरॅमिड तयार झालेला आहे. ही पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.